नमस्कार. यंगिस्तानच्या बिझ स्टॉक्स मध्ये मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत इंडोको रेमेडीजच्या मॅनेजिंग डायरेक्टर आदिती कारे. नमस्कार आदिती मॅडम, कशा आहात? गुड गुड, थँक्यू. ठीक आहे. आपल्याकडे यंगिस्तानच्या या प्लॅटफॉर्म वरनं आपण नेहमीच एक वेगळा विषय घेऊन येतोय. वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मधन वेगवेगळे उद्योजक येत आहेत आणि आपण सगळ्यांना एक दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण आज अशी परिस्थिती आहे की येणाऱ्या काळामध्ये कदाचित नवीन उद्योग तयार होतील, जुन्या उद्योगांना नवी परिभाषा द्यावी लागेल आणि नव्या संकल्पना कदाचित वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येतील. म्हणूनच यंगिस्तानच्या बिझ स्टॉक्स मध्ये आपण रोज संध्याकाळी 5 वाजता एका वेगळ्या विषयासह वेगळ्या उद्योजकांना घेऊन आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आदिती मॅडम, आज इंडोको बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की नेहमी कसं होतं की एखादी फार्मा कंपनी जी असते तर गोळी आपल्याला माहीत असते, औषध माहीत असतं, पण ती औषध बनवणारी कंपनी माहीत नसते. सो इंडोकोचं नाव गेली बरीच वर्ष, मला वाटतं तुमची तिसरी पिढी आज या क्षेत्रात काम करते आहे. तर आम्हाला अगदी सुरुवातीला इंडोको बद्दल ऐकायला आवडेल. इंडोकोचं काम काय आहे, इतक्या वर्षात काय काय केलेलं आहे, कोणते कोणते टप्पे तुम्ही पार पाडलेले आहेत? ओके, इंडोको तुम्ही म्हणालात तसं आय एम द थर्ड जनरेशन इन बिझनेस, म्हणजे मी तिसरी पिढी आहे बिझनेसमध्ये. माझ्या आजोबांनी या कंपनीचा म्हणजे इस्टॅब्लिश केली होती. ती गोष्ट सुद्धा फार मजेशीर आहे. इंडियाचं इंडिपेंडन्स झालं 15 ऑगस्टला आणि 23 ऑगस्टला आमचं रजिस्ट्रेशन आहे कंपनीचं, म्हणजे अगदी हां म्हणजे 7 डेज आफ्टर इंडिपेंडन्स. ते ट्रेडर होते फार्मास्युटिकल्समध्ये, होलसेल रिटेलचा धंदा होता त्यांचा आणि गोव्यातून बेस्ड होते ते. त्यामुळे तिथे ते फ्रेंच कंपनीजकडून वगैरे औषधं इम्पोर्ट करून गोव्यात विकायचे आणि त्यांचं काम इतकं आवडलं की त्या तिथल्या एका लॅबोरेटरी फुर्नियर म्हणून फ्रेंच कंपनीनी त्यांना सांगितलं की भारतात जाऊन वेस्टर्न इंडियाची तुम्ही डीलरशिप घ्या. तर त्यांनी इंडो कॉन्टिनेंटल ट्रेडिंग कंपनी नावाची कंपनी इस्टॅब्लिश केली 1945 मध्ये. आणि मग 47 मध्ये इंडिया इंडिपेंडेंट झाली आणि आपल्या गव्हर्नमेंटनी म्हणजे इंडिजिनस मॅन्युफॅक्चरिंग ज्याला म्हणतो, म्हणजे फार्मास्युटिकल्स हा असा पदार्थ इसेन्शियल आहे की त्याचा निर्माण आपल्या देशातच झाला पाहिजे, या हेतूनही आपल्या गव्हर्नमेंटनी तेव्हा बॅन केली बरीचशी इम्पोर्ट ऑफ मेडिसिन्स. आणि माझ्या आजोबांनी जे इंडो कॉन्टिनेंटल ट्रेडिंग सुरू केलं होतं त्यातला इंडो आणि को घेऊन इंडोको रेमेडीज मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. म्हणजे अशी पण ते गोव्यात राहिले कारण तिथे जास्ती विस्तार होता आणि कंपनी मुंबईत राहिली, फक्त सुरू केली होती, छोट्या प्रमाणाने चालू होती. पण 1963 साली माझे वडील आले आणि त्यांनी ते रोप हातात घेतलं आणि ते अगदी छोट्याचं मोठं आणि बऱ्यापैकी ते इस्टॅब्लिश केलं. तर आमची जी 70 वर्षाची जर्नी आहे त्याच्यात गेली 15 वर्ष आम्ही जे म्हणजे वेगळ्या तऱ्हेने विस्तार केला आहे इंटरनॅशनल बिझनेसचा. पण नाहीतर आमचं आत्ता सुद्धा तुम्ही पाहाल तर 60% टर्नओवर जे आहे ते भारतातून येतं. इथे आमचे तुम्ही म्हणाले तर ते ब्रँड्स आहेत. मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही माझे ब्रँड्स ओळखाल, कंपनी. तसं होतं, सायक्लोपाम आहे, फेब्रिक्स प्लस आहे, म्हणजे सिटाल आहे, असे कितीतरी आमचे प्रोडक्ट आहेत ऑफकोर्स. आणि आज जर पाहिलं तर 1300 कोटी टर्नओव्हर ही कंपनी झालेली आहे. वी हॅव म्हणजे 6000 लोक आमच्या बरोबर आहेत. बरोबर, इंडोको आईट्स ज्यांना आम्ही म्हणतो, माझ्या बरोबर येणे असतात, काम करतात. 8 मॅन्युफॅक्चरिंग साईट्स आहेत आमच्या, 3 गोव्याला, 2 बद्दीला, 1 वाळुजला औरंगाबाद जवळ आणि 2 मुंबईच्या बाहेर, म्हणजे नवी मुंबई, पाताळगंगा त्या परिसरात आहे. अदर देन दॅट, 1 फार मोठा R&D सेंटर आहे जिथे 300 सायंटिस्ट आहेत आमच्या बरोबर, ग्रॅज्युएट्स अँड पोस्ट ग्रॅज्युएट रिसर्च चालू असतो. हा, तर कशा पद्धतीचा बिझनेस तुम्ही म्हणालात तर मूळ 3 तऱ्हेची बिझनेस मॉडेल्स आहेत आमच्याकडे. एक म्हणजे इंडियामधलं ब्रँडेड सेल्स, म्हणजे जी औषधं इंडियात आपण ब्रँड्स म्हणून विकतो तो बिझनेस आहे. दुसरा इंटरनॅशनल बिझनेस फॉर्म्युलेशनचा, म्हणजे जेनेरिक हे तुम्ही ऐकलं असेल परदेशी,
म्हणजे इनोव्हेटर कंपनीनी एक औषध मार्केटात घातलं युएसमध्ये किंवा युरोपमध्ये की जेनेरिक कंपनी त्याचं जेनेरिक बनवतं. बरं, मग पेटंट हा पिरियड संपल्यानंतर आपल्याला हे औषध फार कमी कमी मौलात मिळू शकतं ऍज जेनेरिक. तर त्या बिझनेसमध्ये आम्ही आहोत इंटरनॅशनली. 55 देशात आमचे प्रोडक्ट जातात ऍज ब्रँड ऑर एज जेनेरिक. एपीआय म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल ज्याला आम्ही म्हणतो, बेसिक ड्रग, ज्याबद्दल आता पुढे जाऊन इंडियाला फार मोठा म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे पोस्ट चायना इश्यूज, युएस आणि चायनाचे जे इश्यूज झालेले आहेत त्यानंतर. तर बरंच काही इंडोको मध्ये होतं आणि दॅट इज अबाउट अस ऍज अ कंपनी. बरोबर, मला असं वाटतं की हा विस्तारच एवढा आहे की आम्ही नुसतं बघून अचंबित झालेलो आहोत, तर एवढा मोठा विस्तार आणि तो तुम्ही सांभाळताय आज इतक्या सक्षमपणे हँडल करताय. तर जेव्हा तुमचे वडील म्हणजे सुरेश कारे यांनी हा जो काही एक व्यवसाय आहे तो तुम्ही म्हणालात तसं रोपट्याचं वटवृक्ष केलेलं आहे, पण वटवृक्षांच्या फांद्याखाली जगताना काय वाटतं, ती सावली अंगावर घेताना दडपण असतं की त्याच्याही पलीकडे जाऊन आपण आकाशाला गवसणी घालावी असं वाटतं, काय काय नेमकं आहे? मला वाटतं त्या तुम्ही विचारला तो फार छान प्रश्न आहे आणि फारस मला वाटतं त्या वटवृक्षावर डिपेंडेंट असतं. सावली देतात की शॅडो करतात, यु नो, ओव्हर शॅडो करतात. ओव्हर शॅडो करतात, त्याचं बरंच श्रेय मी त्यांना देईन. राईट, आम्ही दोन बहिणी, मला भाऊ नाही, तर म्हणून का असे ना आय डोंट नो, पण आमच्या घरात कधी मुलगा मुलगी असं काही वेगळं आम्हाला वाढवलं नव्हतं. पण माझे वडील नेहमी घरी येऊन कंपनी बद्दल बोलायचे, म्हणजे माझी बहीण आणि मी आज शाळेत काय झालं, कॉलेजमध्ये काय झालं, माझे वडील आज ऑफिसमध्ये काय झालं, अशा गोष्टी. तर बिफोर वी न्यू इट ना, म्हणजे आम्ही त्याच्यात खेचलो गेलो लहानपणीपासून. मी ऑफिसच्या आणि कंपनीच्या फॅक्टरीच्या पिकनिक्सना जायचो, सगळे समारंभ अटेंड करायचो आणि ह्या गोष्टी ऐकून ऐकून रंगवून रंगवून ते सांगायचे. तर आम्ही ना त्याच्यात अशी ओढली गेले आणि एल्डर ऑफ टू डॉटर्स आणि कुठच्याही इंडियन बिझनेस फॅमिलीमध्ये ज्या तऱ्हेने मुलांना मुलांकडून एक्सपेक्टेशन असतात की त्यांनी यावं, तशीच आमच्या दोघींकडून बहिणी असलं तरी मुली असल्या तरी त्याच अपेक्षा होत्या. आणि हळूहळू मला ते खूप आवडायला लागलं, म्हणजे आता मला असं वाटायला लागलं की फार्मा असेल की आणि काही असेल, वडिलोपार्जिक म्हणजे लेगसी म्हणून आपल्याला जो बिझनेस मिळाला त्याचं जे पॅशन मला वाटलं ना, आणि दॅट इज द रिझन आय डिसाइडेड टू म्हणजे गेट इन टू इट. पण बोला, तुमची बहीण पण तुमच्या बरोबर आहे की कसं? नाही नाही, ती चार्टर्ड अकाउंटंट आहे. पण तिने सीए झाल्यानंतर ठरवलं की तुला ह्याच्यात काही रस नाहीये, तो शी इज नॉट. पण नाही, ती नाही आहे बिझनेस. पण हा, तर तुम्ही वृक्ष म्हणालात ना, तर ते आपल्यावर असतं आणि ज्या तऱ्हेने मला इंडक्ट केलं गेलं कंपनीमध्ये ती पण फार मजेशीर आहे गोष्ट. कारण पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही 1993 1 जानेवारी इंडोकोत नेहमी सुट्टी असते, 31 तारखेनंतर ऑफ असतो आम्हाला सगळ्यांनाच. तर 2 जानेवारी 1993 पहिल्या दिवशी फॅक्टरी ऑफिसमध्ये निघालो आणि आम्ही पप्पांच्या गाडीत मागे बसले होते त्यांच्या बरोबर आणि त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या मला. एक म्हणजे ते म्हणाले, अदिती एक लक्षात ठेव, रिस्पेक्ट हा यु विल हॅव टू कमांड अँड नॉट डिमांड. बरोबर, जर तू करू शकलेस तर यु विल रिअली सक्सीड अँड गो फार, एक ते सांगितलं त्यांनी. दुसरी गोष्ट म्हणाले, माझ्या एका मित्राची मुलगी हल्लीच आली अमेरिकेहून वगैरे असेच तुझ्यासारखी शिकून, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन युएसला होतं आणि मी डिसेंबर 1992 नुकतीच परत आले होते. ते म्हणाले ती कंपनी जॉईन झाली आहे आणि त्यांच्या कंपनीतले बरेचसे सिनियर लोक आता सोडून गेले. तर मला म्हणाले की बघ, यू हॅव टू डू इट विथ माय टीम. आम्ही लहानपणीपासून आम्हाला नेहमीच वाटायचं की इंडोको ही पप्पांची सगळ्यात मोठी मुलगी आहे आणि त्याप्रमाणे ते तिला जास्त फेवर देतात. तसंच त्यांनी मला पहिल्या दिवशी अगदी सरळ सांगितलं आणि लहानपणी पण ते नेहमी म्हणायचे, इफ यू आर नॉट गुड इनफ फॉर माय इंडोको यू विल नॉट फाइंड प्लेस देयर. म्हणजे ते इतकं पुटिंग द कॉर्पोरेशन अहेड ऑफ युअर ओन.
तर तसं ते होत गेलं, मला फक्त सपोर्ट मिळाला, ऍडवाइस मिळाला. तुम्ही डे वन पासून मॅनेजिंग डायरेक्टर झाला की तुम्हाला स्टेप बाय स्टेप काम करत पुढे यावं लागलं? मी ऐकलं ना, कमांड अँड नॉट डिमांड. त्या म्हणजे मी माझी सुरुवात मॅनेजमेंट ट्रेनिंग लॉजिस्टिक्स डिपार्टमेंट मध्ये, आणि हे त्यांनी शोधून काढला शब्द ऍक्च्युली. मला म्हणजे लॉजिस्टिक्स विल बी अ लिंक बिटवीन प्रोडक्शन अँड सेल्स. तर तू तिथे जर शिरलीस तर तुला हळूहळू दोन्ही बाजूला दोन्हीकडे हात घालता येईल. आणि लिटरली मी मॅनेजमेंट ट्रेनिंग लॉजिस्टिक्स, त्यानंतर ऑफिसर क्वालिटी अश्युरन्स, त्यानंतर पहिल्याच वर्षी मी अगदी 200 square feet जागेत पहिली R&D सेंटर आमचं तयार केलं. म्हणजे मी माझ्या वडिलांना म्हटलं की वी मस्ट रिक्रूट अ पोस्ट डॉक्टरेट और PhD कॅन्डिडेट आणि R&D असं काहीतरी सुरुवात करूया आपण. आज आमची ती 2000 म्हणजे 2 lakh square feet वर आहे R&D सेंटर. लिटरली म्हणजे मी ज्युनियर लेवलला क्वालिटी अश्युरन्स, R&D, रिसर्च, मग ह्युमन रिसोर्सेस, HR, त्यानंतर इंटरनॅशनल बिझनेस डेव्हलपमेंट, त्यानंतर डोमेस्टिक सेल्स अँड मार्केटिंग, असं करत करत म्हणजे लिटरली कंपनीमध्ये 20 वर्ष झाल्यानंतर मला बोर्डानी मॅनेजिंग डायरेक्टर केलं. आता मला 27 वर्ष झालेली आहेत. म्हणजे पिक्चर मध्ये बरे आपण पाहतो तसं काही लगेच कॅबिन. आय वॉज टू सिट विथ एव्हरीबडी इन द ओपन ऑफिस. बरोबर. मला असं वाटतं की एक एक पायरी चढत 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 तुम्ही इथपर्यंत आलात, आणि मगच मला असं वाटतं जे यश मिळतं ना, त्या यशाचं जे श्रेय असतं ते सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने आपल्याला घेता येतं. आणि त्यामुळे 27 वर्षांचा एक स्ट्रगल म्हणू एका वेगळ्या पद्धतीचा, आणि तो स्ट्रगल करून तुम्ही आज मॅनेजिंग डायरेक्टरच्या पोस्टवर आहात, त्यामुळे त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन. आणि 200 square feet पासनं 20 lakh square feet, हा 2 lakh square feet, सॉरी 2 lakh square feet, पण हा ड्रास्टिक चेंज आहे आणि तो खरंच खूप मोठा आणि महत्वाचा आहे. पण मला हेच म्हणायचंय की आता नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणारी जी मंडळी असतील, म्हणजे ज्यांना या क्षेत्रात यायचंय, फार्मा कंपनीच्या मध्ये यायचंय, काम करायचंय, त्यांना काय सांगाल येणाऱ्या काळात काय चॅलेंजेस असणार आहेत तुमच्या सारख्या कंपनी समोर? म्हणजे आता आपण ज्या फेज मधून चाललो आहोत कोविडच्या, ते एक फार मोठी क्रायसिस सिच्युएशन आलेली आहे ना, म्हणजे अनप्रिसिडेंटेड ज्याला म्हणतो, की त्याला काहीही असं सुमार नाही, म्हणजे कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही पुढे जाऊन का आणि कसं आणि काय होईल. तर ही जी ऑपॉर्च्युनिटी होते ना, अशा वेळेला नेहमी स्टार्टअप बिझनेसेसना फार मोठी ऑपॉर्च्युनिटी असते. कारण क्रायसिस मध्ये ज्याला म्हणतो ना की नेसेसिटी इज मदर ऑफ इन्व्हेन्शन, तसं तयार होत. म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं ज्या तऱ्हेने आमच्या कंपनीची लोक काम करत आहेत, तर हे वर्क फ्रॉम होम, म्हणजे मी आता जिथे बसले आहे ते माझं होम ऑफिस सारखंच आहे. आणि लिटरली सकाळी 9 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी इकडेच बसलेली असते, घरी असले, कारण तशाच तऱ्हेने आमचं काम चालू असतं. सर, सिच्युएशन्स चेंज आणि नवीन जे एन्व्हायरमेंट तयार होते त्यातून खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज तयार होऊ शकतात. तर फार्मात जर तुम्ही बघितलं तर एक म्हणजे उलाढाल लागणारे जे क्षेत्र आहेत, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग तसे आहेत, रिसर्च जिकडे इन्व्हेस्टमेंट खूप लागते ते आहेत, पण स्टँड अलोन सर्व्हिस सेक्टर जो आहे फार्मास्युटिकलचा, तो फार मोठ्या प्रमाणे बिल्डअप झालेला आहे. म्हणजे 1991 नंतर जेव्हा पोस्ट लिबरलायझेशन ज्याला म्हणतो, तेव्हा जेव्हा जगाची बाजारपेठ म्हणजे आपल्याला मिळाली, आणि इंडिया इज कन्सिडर्ड टू बी द फार्मसी टू द वर्ल्ड, कळलं का? म्हणजे वी मेक 50-60% ऑफ मेडिसिन यूज बाय द होल वर्ल्ड. तर ह्या रीतीने त्यावेळी जे म्हणजे ह्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज तयार झाल्या त्यातून कितीतरी सर्व्हिस सेक्टरमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत फॉर स्टार्टअप कंपनीज, स्मॉल स्केल रिसर्च, स्मॉल स्केल रेग्युलेटरी अफेअर्स. म्हणजे जेव्हा आमचा बिझनेस जर तुम्ही पाहिलात तर फ्रॉम बिईंग इन इंडिया, जेव्हा आम्ही ठरवलं की आम्ही आता US एक्सपोर्ट करणार किंवा युरोपला एक्सपोर्ट करणार, तर सगळ्यात पहिली आम्हाला आमची जी मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स होती ती त्या लेवलची आणावी लागली. म्हणजे बाय वे ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, हार्ड आणि सॉफ्ट म्हणजे सिस्टम्स आणि अदर थिंग्स. आता हे सगळं आहे ना, इट इज व्हेरी नॉलेज ड्रिव्हन.
आणि या सगळ्या नॉलेज सेक्टर्स मध्ये सर्व्हिसेस साठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे ऍक्च्युअली गोइंग फॉरवर्ड. बरोबर बरोबर. सॉरी नो नो प्रॉब्लेम. म्हणजे त्यामुळेच एक नव्या क्षेत्राकडे येऊ पाहतील अशा लोकांना सर्व्हिस पण करू शकतात आणि याच्यामध्ये रिसर्च करणं असेल या सगळ्या दृष्टीने ऑपॉर्च्युनिटीज नक्कीच आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये हायजीन जे आहे ते कसं सांभाळलं जाणार आहे, तुम्ही औषधांच्या क्षेत्रात आहात, पुढच्या येणाऱ्या काळामध्ये प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे, औषधं अशी तयार झाली पाहिजेत की ज्यामुळे आम्ही अधिक सक्षम होऊ, तर एक औषध कंपनी म्हणून तुमच्यावर कोणती जबाबदारी आहे असं वाटतं तुम्हाला? तुम्ही जर इंटरनॅशनल म्हणजे ग्लोबल फार्मास्युटिकल मार्केट पाहिलं तर एशियन मार्केट, इंडियन मार्केट, एशियन आफ्रिकन मार्केट हे फार छोटं आहे पूर्ण ग्लोबल फार्मा मार्केटच्या नेमाने. तर गेली 20 वर्ष तुम्ही जर पाहिलं तर रिसर्च जो झाला आहे ना तो मोस्टली क्रॉनिक डिझिजेस ह्या क्षेत्रात झालाय. म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, कॅन्सर ह्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी झालाय. कारण म्हणजे डेव्हलप नेशन्स मध्ये ती मोठी डिझिजेस होती. तर इन्फेक्शियस डिझिजेस म्हणजे कोविड हे आहे इज अ व्हायरल डिझीज अँड इट इज हायली इन्फेक्शियस. तर इन्फेक्शियस डिझिजेस ही समहाव एशिया आणि आफ्रिकाची डोमेन समजली जात असेल आणि त्या क्षेत्रामध्ये एवढा मोठा रिसर्च झाला नव्हता. तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ह्यानंतर मला वाटतं ऑल अक्रॉस द ग्लोब कंपनीज विल इन्व्हेस्ट अगेन इन एरियाज लाईक इन्फेक्शियस डिझीज. कमिंग टू पोस्ट कोविड काय होणार आहे, व्हायरस ऑफकोर्स व्हॅक्सिन येईलच, इतके म्हणजे रिसर्च चालू आहे त्याच्यावर, तर व्हॅक्सिन येणारच नक्की. पण आयदर वे एक लाईफस्टाईल चेंज आपल्याला करावाच लागेल. म्हणजे इकडे क्राऊडिंग होतं, गर्दी, सोशल डिस्टन्स, वेअरिंग मास्क, हायजीन, त्यामुळे हँड हायजीन, ओव्हरऑल हायजीन, फिटनेसवर फार मोठा भर दिला जाईल ह्याच्या पुढे. म्हणजे आपण ऐकलंच असेल की कोमॉर्बिड कंडिशन्स बद्दल बोलतात कोविडसाठी. म्हणजे जर तुम्हाला बीपी किंवा हायपरटेन्शन असेल तर यू हॅव मोर चान्सेस ऑफ कोविड बिकमिंग सिरियस. नाहीतर एनी इंडिव्हिज्युअल मध्ये इट इज जस्ट अनदर व्हायरल इन्फेक्शन. त्यामुळे फार्मासाठी फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे गोइंग अहेड बिकॉज ऑफ मेनी रिझन्स. एक म्हणजे चायना विच वॉज द सप्लायर टू द वर्ल्ड ऑफ बेसिक ड्रग, त्याबद्दल युएस पासून खूप लोकांना म्हणजे दे आर वॉन्टिंग टू डिसोसिएट. आणि ह्याच्यातून एक मोठी ऑपॉर्च्युनिटी इंडियाच्या दिशेने येते आणि इंडियाच्या दिशेने म्हणजे इंडियन्सच्या दिशेने. तर मला वाटतं फॉर ऑल यंगस्टर्स हु आर इन द फार्मास्युटिकल इंडस्ट्री दे हॅव सम व्हेरी व्हेरी प्रॉमिसिंग टाइम्स अहेड बिकॉज ऑफ दिस. नक्की नक्की. पण आज तुमच्या बाबतीत सुद्धा म्हणायचं झालं तर इंडोकोला आज 6,000 एम्प्लॉईज तुमचे आहेत आणि एक चांगली गोष्ट आहे की आता आपल्याला फीडबॅक येतोय की तुमच्या ऑफिस मधले सुद्धा बरीच मंडळी हा कार्यक्रम बघताय आपला. सो आय थिंक एक टीम वर्क जे असतं ते खूप महत्वाचं असतं. सो आज हे सगळे एम्प्लॉईज जे तुमच्या बरोबर आहेत आणि आताही आपल्या बरोबर आहेत, आपल्याला पाहतायत ते, ऐकतायत ते, त्यांना काय सांगाल? आणि मला असं वाटतं की मुद्दा हा प्रश्न का विचारला तर एखाद्या लीडरने आपल्या सगळ्या एम्प्लॉईजना बरोबर घेऊन कसं पुढे जायचं असतं, सो त्या आपल्या सगळ्या मंडळींना तुम्ही आज काय सांगाल? हा इंडोको आम्ही ना नेहमीच हे म्हटलंय की आमची जी लोक आहेत, आमची लोक म्हणजे इंडोको आईट्स, ही आमची सगळ्यात मोठी रिसोर्स आहे. आणि ह्या कोविड पिरियड मध्ये आम्ही हे पाहिलं की म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल की जुन्या काळी पर्सनल एचआर मध्ये एक टाइम ऑफिस नावाची गोष्ट असायची. म्हणजे हजेरी लावताना आपलं कार्ड स्वाइप करायचं, किती पॉइंटला आलात, कधी गेलात, 5 मिनिटं लेट, 10 मिनिटं लेट. आता बघा या अख्ख्या कोविड पिरियड मध्ये टाइम ऑफिस हा सारखी काहीच गोष्ट नव्हती. सगळी लोक त्यांच्या घरी आहेत आणि सगळी मंडळी घरून 8 तास काय मला वाटतं 12 आणि 24 तास काम करतायत. खरी गोष्ट आहे. इट इज रिअल अमेझिंग. आणि आमची ही जी लोक आहेत ना सगळं श्रेय मी त्यांना देते. लोकांचं जे काही प्रॉस्पेरिटी प्रोग्रेस झालेला आहे ह्याच्यात या सगळ्या लोकांचा फार मोठा हातभार आहे. आणि आम्ही सगळे अशी टीम सारखं काम करतो.
म्हणजे मी खूपदा ऐकते असे एमडीज आणि चेअरमॅननी असं केलं, मी तसं केलं. मी कधीही असं म्हणणार नाही की मी इंडोकोत हे किंवा आम्ही केलं, कारण लिटरली तसंच आहे. आणि कोविडचा पिरियड सुद्धा फार मजेशीर ही गोष्ट आहे आमच्यासाठी. जेव्हा आमच्या लक्षात आलं की लॉकडाऊन सारखी गोष्ट होऊ शकेल, तेव्हा अगदी वीक ऑफ 14 मार्चच्या 14 मार्चच्या रोजी आम्ही ऑफिसमध्ये सिनियर्सना बोलून म्हटलं की जर लॉकडाऊन आला, अँटिसिपेशन आणि म्हणजे ज्याला आम्ही प्रो ऍक्टिव्हनेस म्हणतो, तर प्रत्येक माणूस घरून काम करता आलं पाहिजे. तर ऑलमोस्ट 3 ते 4 दिवस आयटी मधली सगळी लोक त्यांनी सगळ्यांच्या घरी जाऊन आयदर त्यांच्या लॅपटॉप्स किंवा होम कम्प्युटर्सना सेफ केलं आधी फॉर कॉर्पोरेट युज. आणि जेव्हा लॉकडाऊन आला तेव्हा आम्हाला सीमलेसली काही कळलंच नाही. म्हणजे अगदी मॅन्युफॅक्चरिंग मधली आमची लोक आणि R&D रेडी होतो, पण फक्त मॅन्युफॅक्चरिंग आणि R&D लोक मात्र, कारण त्यांचं कामच तिकडे जाऊन करण्याचं आहे. तर आय कॅनॉट टेल यू की अगदी लिटरली 2 किंवा 3 दिवस जेव्हा इनिशियली ट्रान्सपोर्टचे इश्यूज होते किंवा लोकांना कळतच नव्हतं की रस्त्यात पोलीस आम्हाला थांबवतील, हे 2-3 दिवस जर सोडले तर आमच्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आणि R&D सेंटरमध्ये आजही जे 50% 40% नॉर्मली लोक काम करत आहेत, म्हणजे दे आर रिअली हॅव सच हाय ओनरशिप ज्याला म्हणतो ना आपण, आणि हे आमच्या कंपनीचं कल्चर आहे. पण दे हॅव इव्हन सरप्राईज मी, म्हणजे जर माझी काही एक्सपेक्टेशन असेल तर बियॉन्ड दॅट, कारण इतकं काम आणि इतकं जबाबदारीने सगळे काम. बरोबर बरोबर. एक अंजली सिंग म्हणून आपले आहेत, त्यांनी असं पाठवलंय की तुम्ही आम्हा महिलांसाठी प्रेरणास्थान आहात, आणि अशा प्रकारच्या बऱ्याचशा कमेंट्स आपल्या कमेंट बॉक्स मध्ये आलेले आहेत. सो ती एक कॉम्प्लिमेंट नक्की तुम्हाला सांगावीशी वाटते. पण मला अशाच वेळी सांगायचंय की इतर उद्योजकांनी सुद्धा, म्हणजे आपला हा कार्यक्रमच यंगिस्तान आणि बिझटॉक्स अशासाठी आहे की यंगिस्तानच्या प्लॅटफॉर्मवरनं बिझटॉक्सच्या माध्यमातून आज अनेक उद्योजकांना सुद्धा एक गायडन्स मिळाला पाहिजे. सो आज उद्योजकांना काय सांगाल, त्यांनी आपल्या एम्प्लॉईज बरोबर कसं राहिलं पाहिजे, त्यांना सगळ्यांना कसं पुढे नेलं पाहिजे, काय सांगाल त्या बाबतीत? हा म्हणजे ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात, म्हणजे मला असं नेहमीच वाटतं हा की छोटा बिझनेस जेव्हा मोठा होतो, विस्तार होतो त्याचा, तेव्हा त्याचा विस्तार टॉपलाईन मध्ये होतो, पण बऱ्याचदा उद्योजक विसरतात की जो बिझनेस बिल्ड करायचा असतो त्यासाठी जो स्ट्रक्चर लागतो ऑर्गनायझेशनला तो पण त्याच्याबरोबर बिल्ड केला पाहिजे. म्हणजे ज्याला आपण फ्लॅट ऑर्गनायझेशन, टॉल ऑर्गनायझेशन असं म्हणतो. म्हणजे मला अजून आठवतं लहान असताना मी माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये जायची आणि त्यांचं अगदी फ्लॅट ऑर्गनायझेशन होतं, कारण कंपनी खूप छोटी होती. बरोबर. तर ते डायरेक्ट सगळ्यांचे इंटरफेस करायचे. पण जसा विस्तार वाढतो तसा अनलेस यू क्रिएट मिडिल लेवल मॅनेजमेंट, ज्याला आपण मिडिल लेवल मॅनेजमेंट म्हणतो, ऑफ केपेबल पीपल, आणि म्हणजे ते तुम्हाला डिसेंट्रलाइज करता सुद्धा आलं पाहिजे आणि ट्रस्ट पण देता आला पाहिजे. आणि आता काय आहे की MIS सिस्टम इतक्या छान डेव्हलप झाल्या आहेत की कंपनीमध्ये कुठे काय कसं आणि कधी चाललंय हे एव्हरी मोमेंट तुम्हाला सिस्टम मधून तुमच्या येत असतं. म्हणजे बिझनेसेस होते जिकडे कंट्रोल हा इश्यू होता, तो कंट्रोल जाऊन आता इट इज मोर ऑफ डेव्हलपमेंट. कारण कंट्रोल कशासाठी असायचा, टू चेक वेदर एनिथिंग इज गेटिंग अब्युज, फायनान्शियल लिकेज म्हणा और मिस अप्रोप्रिएशन ऑफ फंड म्हणा. पण आता ते सगळं इतकं छान टायडाऊन झालं आहे. तर माझी ऍडवाईस हीच असेल की इफ यू वॉन्ट टू रिअली ग्रो युअर बिझनेस, म्हणजे तुम्हाला जर तुमचा बिझनेस खराच मोठा करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या बरोबर टीम्स बनवाव्या लागतील आणि प्रोफेशनल्सच्या टीम्स. म्हणजे इंडोकोनी प्रत्येक टप्प्यावर एक काहीतरी नवीन वस्तू केलेली आहे. मी जेव्हा 1992 आले तेव्हा R&D सेंटर, तेव्हा वी रिक्रुटेड पीपल जे म्हणजे व्हॅल्यू ऍड करू शकतील. मग जेव्हा आम्ही US प्रॉडक्ट घालायचा ठरवला तेव्हा व्हाईस प्रेसिडेंट लेवलला असा एक माणूस आणला ज्यांनी ते दुसरीकडे केलं असेल, पण तो जसा वाय द टाइम ही कुड ऍड व्हॅल्यू, त्याच्याबरोबर आतले आमचे 8-10 लोक तयार झाले. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे यू हॅव टू ऍड व्हॅल्यू फ्रॉम आउटसाइड, बट यू हॅव टू सी की ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करून तुम्ही तुमचं जे ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर आहे ते फार स्ट्रॉंग केलं पाहिजे. पण फारदा मी पाहते की छोटे बिझनेस जेव्हा फार मोठे होतात पटकन, तेव्हा ही एक गोष्ट नाही होत नाही आणि पुढे जाऊन दॅट इज द रिझन दे स्लाइड अँड फॉल.
ऍक्च्युअली. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मी तुमच्याकडनं हे उत्तर एवढ्याच साठी घेतलं की जेव्हा एका कंपनीचं एका मोठ्या विस्तारामध्ये जेव्हा तो एक विस्तार होतो तेव्हा त्याचं जे फंक्शनिंग आहे ते नेमकं कसं झालं पाहिजे. आज यंगिस्तानच्या माध्यमातून बिझ स्टॉक्स मध्ये आपण हे सगळं बोलतोय त्याचा इतर अनेकांना फायदा होणार आहे. तुम्हाला स्वतःला आज या प्लॅटफॉर्मवर येऊन काय वाटलं हे मला तुमच्याकडनं ऐकायचंच आहे. पण त्याआधी मला एक आनंदाची बातमी अशी सांगायची की आज बिझ स्टॉक्सचा 23वा दिवस आहे, म्हणजे 23वा चॅप्टर आहे. पण या 23 दिवसात आपले 1000 मेंबर क्रॉस झालेले आहेत आत्ता. आणि आत्ता चालूच आहे, 1070 मेंबर आत्ता झालेले आहेत आणि कंटिन्युअसली मेंबर्स होत आहेत. सो ही एक चांगली गोष्ट आहे. सो आज बिझ स्टॉक्स मध्ये गप्पा मारून आणि इतर सगळ्या आपल्या उद्योजकांना या सगळ्या गोष्टी सांगून तुम्हाला कसं वाटलं? मला आज इथे तुम्ही बोलवलं त्यासाठी आधी मी तुमची आभारी आहे, तुमची आणि मिती ग्रुपची. आणि मला खरंच वाटतं की असे डायलॉग झाले पाहिजेत, कारण आपण जर बिझनेस वर्ल्डमध्ये पाहिलं तर मराठी कम्युनिटीमध्ये फार कमी बिझनेस मध्ये असणारी लोक असतात. आणि मला असं नेहमीच वाटतं की आपल्याला ना बिझनेसमध्ये येण्यासाठी एन्व्हायरमेंटची गरज खूप असते. तर हे जे तुम्ही एन्व्हायरमेंट तयार करून दिलेलं आहे या प्लॅटफॉर्मवर यंगिस्तान, आय थिंक दिस विल बी व्हेरी गुड. आणि खूप यंग लोक आहेत त्यांना हे पुढे मागे जाऊन याचा खूप मोठा वापर होईल. मला फार आवडला. येस येस. सो तुमच्या शुभेच्छा ऑलवेज आमच्या सोबत असू देत आणि आम्हाला कधीही गायडन्स लागलं तर नक्कीच तुमच्याकडनं तो मिळणार आहे, मार्गदर्शन सतत असणार आहे नक्की. आज या शेवटच्या टप्प्यावर जात असताना आणखी एक अनाउन्समेंट करायची, ती म्हणजे आपण यंगिस्तानचं एक मिशन एका दृष्टीने डोळ्यासमोर ठेवतोय. कारण आफ्टर कोविड अशा गोष्टी होणार आहेत की आपल्याला हेल्थ आणि वेल्थ या दोन्ही दृष्टिकोनातनं काळजी घेण्याची गरज आहे. आपल्याला पैसा जमा करून ठेवावा लागणार आहे, तो पुरवून वापरावा लागणार आहे आणि त्यातूनच मग नव्या संधी नव्या संकल्पना मांडून त्यातून पैसा वाढवावा लागणार आहे. पण त्याच्याच बरोबर आपलं आरोग्य अतिशय उत्तम राहावं यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि डॉक्टर रोहित साने, माधवबागचे जे डॉक्टर रोहित साने आहेत, त्यांचा इंटरव्ह्यू परवाच झाला. सो त्यांनी एक चांगली गोष्ट आपल्याशी असोसिएट केली आहे. त्यांनी एक रोगप्रतिकारक शक्तीचं किट तयार केलेलं आहे आणि आयुर्वेदाने ज्या गोष्टी सांगितल्यात पूर्वापार त्याचा जर आपण त्याला फॉलो केलं तर ते किट जे आहे ते आज आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत आणि ते त्यांनी अनाउन्स केलंय. सो माधवबाचा हा सपोर्ट आपल्याला असणार आहे आणि खरंच आहे येणाऱ्या दिवसात आपलं आरोग्य उत्तम राहिलं तर अधिक चांगल्या गोष्टी आपण करू शकणार आहोत. जाता जाता आज आपल्या सगळ्या उद्योजकांना एक संदेश ज्याला म्हणता येईल तसं काय सांगाल की येणाऱ्या काळामध्ये जी आव्हानं येणार आहेत त्या आव्हानांना सगळ्या उद्योजकांनी कसं तोंड द्यावं त्याबद्दल काय सांगाल आणि तुमच्या क्षेत्रातल्या आव्हानांना तुम्ही कसं सामोरं जाणार आहात त्याबद्दल सांगा. बिझनेसचं डेफिनेशनच असं आहे की मॅक्झिमम म्हणजे ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्सेस इन गिव्हन एन्व्हायरमेंट. गिव्हन एन्व्हायरमेंट हे फार इम्पॉर्टंट असतं. म्हणजे बिझनेस अज्युमच करते की जी परिस्थिती आहे ती घेऊनच आपल्याला पुढे जायचंय. हे बिझनेसमध्ये असलेली लोक ना त्यांचं पॅशन एकच असतं, सक्सीड व्हायचं, असं की तसं नसतं. तर मला असं वाटतं की हे कोविड सिच्युएशनमुळे जी परिस्थिती निर्माण होणार आहे त्या परिस्थितीतून पुढे जाताना बिझनेसमधल्या लोकांना बऱ्याच काही ऑपॉर्च्युनिटीज ओपन होणार आहेत, त्या त्यांनी ग्रॅब कराव्या. म्हणजे आता तुम्ही नुसतं पाहिलं तर बऱ्याचशा चांगल्या गोष्टी झाल्या आहेत आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन करून, पण मायग्रंट वर्कर्स जे आपण बघतो आहे त्यांची मुवमेंट झालेली आहे, आता ह्याच्यामुळे पुढे जाऊन काय परिस्थिती होणार आहे बिझनेसेसना, कुठे कुठे इम्पॅक्ट येणार आहे, त्यातून काही ऑपॉर्च्युनिटी तयार होईल का लोकल युथसाठी, त्यात आपण काही करू शकतो का. म्हणजे एव्हरी सेटबॅक ज्याला म्हणतो ना त्याची सेटबॅकचा दुसरी बाजू ऑपॉर्च्युनिटी आहे. तर त्याच्यात ऑपॉर्च्युनिटी म्हणजे डिसरप्शन ज्याला म्हणतात, म्हणजे गेली 10 वर्ष ग्लोबली डिसरप्टिव्ह प्रॅक्टिसेस चालूच होत्या आणि आता सगळ्यात मोठं डिसरप्शन झालेलं आहे. पण ह्या काळात आम्ही पाहिलं की तुमचा बिझनेस जर फायनान्शियली स्ट्रॉंग असेल, म्हणजे कुठचंही फायनान्शियल रिस्क घेताना तुम्हाला तुमचा बिझनेस आणि तुमच्या बिझनेस सेक्टरमधले सगळे
इश्यूज जर नीट कळले असतील ना, तुम्ही सुरुवातीला म्हटलं की 27 वर्ष तुमचं कष्ट आहेतच, पण मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्हाला तुमचा बिझनेस इतका डिटेल मध्ये समजतो कारण तुम्ही प्रत्येक पातळीवर त्यात काम केलेलं असतं, आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, सो नो युअर बिझनेस फुल्ली असं मी म्हणेन, हा माझा ऍडवाइस असतो. गो आफ्टर एथिक्स आणि प्रिन्सिपल्स, हे दोन गोष्टी आणि हार्डवर्क, ह्याला पर्याय नाही. आणि बिझनेस म्हणजे फारदा असं असतं की सिनेमा क्षेत्रातून किंवा टेलिव्हिजनवर बिझनेसमॅनना असं यु नो झपाटीने काहीतरी फार मोठी फायनान्शियल अकोलेट्स वगैरे असं दाखवलं जातं. बिझनेस इज नथिंग, इट इज जस्ट लाईक एव्हरीथिंग एल्स. आणि तुम्ही जर तुमचं फोकस ठेवलात आणि तुम्ही जर म्हणजे स्टे ट्रू टू द कोर ज्याला म्हणतो, कधी कधी आपल्याला असं टेम्पटेशन येतं की आता तुम्ही जसं म्हणालात मास्क आणि ह्याचा वापर होणार आहे, इंडो कोणी मास्क बनवावी का असं, पण रादर देन दॅट वी आर इन मेडिसिन, तर आम्ही अँटीबायोटिक्स का नाही बनवायचे, दॅट इज क्लोजर टू अवर एरिया, और सॅनिटायझर का नाही बनवायचे, दॅट इज क्लोजर टू आर एरिया, और ज्याला आपण म्हणतो ना इम्युनिटी बिल्डिंग फूड प्रोडक्ट्स, फूड मेडिसिन प्रोडक्ट्स, ते तर तुम्हाला तुमचा कोर समजला पाहिजे. प्रत्येकला झेप घेताना तो तुमचा कोर समजला पाहिजे, आणि झेप पण अशी घ्यावी की युअर इफ यू हॅव टू स्लाइड डाऊन, म्हणजे माझे वडील नेहमी म्हणायचे की एव्हरी डे यू शुड बी एबल टू लिव्ह बेटर दॅन द डे बिफोर इव्हन इन क्रायसिस. आणि तुम्हाला कमाल वाटेल, आमच्या कंपनीमध्ये एकही माणसाला त्याचा पगार नाही मिळालेला या ह्याच्यात असं नाहीये. नॉट ओनली दॅट, लास्ट गेल्या वर्षी जे इन्सेंटिव्ह सुद्धा रिलीज झालेले आहेत, म्हणजे बिकॉज वी आर सो फोकस्ड ऑन व्हॉट इज रिक्वायर्ड आणि फायनान्शियली सो स्ट्रॉंग, तर मला वाटतं कुठच्याही बिझनेसला फायनान्शियल स्ट्रेंथवर भर देणं फार इम्पॉर्टंट असतं. खूपदा असं होतं की बिझनेस, आमची लिस्टेड कंपनी आहे, पब्लिक लिमिटेड आहे, खूपदा आपल्यावर असे स्ट्रेसेस येतात, म्हणजे द नीड टू ग्रो, आणि तिसऱ्या पिढीवर सगळ्यात जास्ती ते आहेत, म्हणजे चॅलेंज काय आहे, ग्रोथ हा सगळ्यात मोठा चॅलेंज असतो, पण तो ग्रोथ त्या ग्रोथच्या मागे जाताना आपण फुलिशली काही न करता, मला वाटतं ज्याला इन्फॉर्म्ड रिस्क म्हणतो, म्हणजे कुठच्याही विषयाच्या खोटात जा असं मी म्हणतो. दॅट इज माय ऍडवाइस टू यंग पीपल. अगदी म्हटलं तसं की विस्ताराने आणि टप्प्याटप्प्याने तुम्ही सगळं ते उलगडत सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे नक्कीच सगळेजण याचा विचार करतील. आणि तुम्ही सांगितलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण सफिशियंट असलं पाहिजे, आपण फायनान्शियली स्ट्रॉंग असलं पाहिजे, आणि ते झाल्यानंतरच आपण पुढच्या येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला नक्की सामोरं जाऊ शकतो. आणि हेच मला वाटतं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया, येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांनी आपापलं आरोग्य जपूया आणि येणाऱ्या संधींचा आणि नव्या संकल्पनांचा निश्चित फायदा करून घेऊया. उद्योग हे असं क्षेत्र आहे की तुमची संकल्पना आयडिया इज करन्सी नेहमी जे म्हटलं जातं, सो नवीन आयडियाज जितक्या काढू तितक्या त्या नवीन नवीन क्षेत्रातल्या आयडियाज आपल्याला कळत जाणार आहेत आणि उद्योगाचं क्षेत्र असंच वाढत राहणार आहे. यंगिस्तानच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माधवबागचं जे किट आहे ते तुमच्या घरी तुम्हाला पोहोचवलं जाईल आणि तुमची इम्युन सिस्टीम सुद्धा अशीच वाढत राहो या सदिच्छेसह इथेच थांबूया. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच उत्तरा.